सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा मानस असल्याचं म्हटलंय. 5 न्यायमूर्तींचं न्यायपीठ अयोध्या प्रकरणी सुनावणी करत आहे. न्यायपीठाला निकालपत्र लिहिण्यासाठी किमान 4 आठवड्यांचा अवधी लागेल, त्यामुळे यातील सर्वच पक्षकारांनी सहकार्य करावं असं गोगोई म्हणाले. सुनावणीचा अवधी आणखी 1 तास वाढवण्यास कोर्ट तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोर्टाच्या या क्रियाशीलतेविषयी हा खास रिपोर्ट. 18 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करा असं आवाहन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलंय. रामजन्मभूमीचा वाद मिटवण्यासाठी न्यायालय शनिवारीही सुनावणी करण्यास तयार आहे. शिवाय सुनावणीचा अवधी दररोज 1 तासानं वाढवण्यात येईल असं गोगोईंनी म्हटलंय. सुनी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी याला उत्तर दिलंय. मुस्लिम पक्षकारांना चालू आठवडा आणि पुढचा आठवडा इतकी मुदत हवी आहे. या काळात सर्व युक्तिवाद पूर्ण करू असं राजीव धवन यांनी म्हटलंय. मुस्लिम पक्षकारांच्या बाजूनं करण्यात येणाऱ्या युक्तिवादाचं खंडन करण्यासाठी हिंदू पक्षकारांना 2 दिवस लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा मुस्लिम पक्षकार 2 दिवस त्यांची बाजू मांडतील. निर्मोही आखाड्याच्या वकिलांनी मात्र डेडलाईन विषयी स्पष्ट सांगितलेलं नाही. या सुनावणी प्रक्रियेदरम्यान मध्यस्थता करता येणार आहे. मध्यस्थता झाली तर त्याचा अहवाल कोर्टाकडे देण्यात येईल. या अहवालाची गोपनीयता राखण्यात येईल असं कोर्टानं म्हटलंय. मध्यस्थता प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यताही काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. रामजन्मभूमी वादामध्ये आणखी एक पेच आहे. शिया वक्फ बोर्ड आणि सुनी वक्फ बोर्डादरम्यानही या जागेवरून वाद आहेत. कोणत्या वक्फ बोर्डाची मालकी बाबरी मशिदीवर असावी असाही हा वाद राहिला आहे. 1885 नंतर बाबरी मशिदीच्या बाहेरील राम चबुतऱ्याला रामजन्मस्थान म्हणून मान्यता देण्यात आली होती. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं या जागेविषयी निर्णय दिला होता. अयोध्येतील 2.77 एकर जमीन 3 तुकड्यात वाटली जावी असं त्यावेळी कोर्टानं म्हटलं होतं. या जमिनीचं वाटप सुनी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला विराजमान स्थळ असं करावं असं यात म्हटलंय. मात्र 2010 ला अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात 14 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून सुनावणीच्या फेऱ्या सुरूच आहेत. रामजन्मभूमी वादाविषयी महत्वाचे टप्पे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ. 1885 मध्ये महंत रघुवीर दास यांनी पहिला खटला दाखल केला. 1949 मध्ये मशिदीत रामाच्या मूर्ती सापडल्या. हिंदूंनी या मूर्ती ठेवल्याचा दावा मुस्लिमांनी केला. ही वास्तू वादग्रस्त ठरवून कुलूप ठोकण्यात आलं. 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली रामजन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना. 1986 मध्ये बाबरी मशीद संघर्ष समितीची स्थापना. 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं वादग्रस्त जागी मंदिराचा शिलान्यास केला. 1990 मध्ये पंतप्रधान चंद्रशेखर यांनी चर्चेतून वाद सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. 1990 मध्येच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू केलं. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. देशभर दंगल उसळल्यानं 2000 लोकांचा बळी गेला. 2002 मध्ये अयोध्या वाद सोडवण्यासाठी वाजपेयींनी अयोध्या समितीची स्थापना केली. 2002 मध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचा मुद्दा. तर मार्च 2002 मध्ये गोधरा हत्याकांडात 58 कार्यकर्ते ठार झाले. यामुळे गुजरात दंगल उसळली. 13 मार्च 2002 रोजी सुप्रीम कोर्टानं अयोध्येतील स्थितीवर सुनावणी केली. सरकारनं ताब्यात घेतलेल्या जमिनीवर शिलापूजनाची परवानगी नाकारली. केंद्र सरकारनं आदेशाचं पालन केलं जाईल असं सांगितलं होतं. 2010 नंतर मात्र हे प्रकरण पूर्णपणे सुप्रीम कोर्टात वर्ग झालं. आज घडीला अयोध्येत 100 मीटर उंचीचा रामाचा पुतळा उभारण्याचा मानस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय. आता या सर्व आश्वासनांची पूर्ती करण्याची घटिका जवळ येत असल्याचा सूर भाजप नेत्यांनी आवळलाय. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.